रामकृष्ण हरी बंधु भगिनींनो आज अपना सर्वांसाठी शांति ब्रह्म संत एकनाथ महाराज यांचं अतिशय गोडस भारूड घेऊन येत आहे अहम वाघा सोहम वाघा प्रेम नगरावारी सावध होऊनी भजनी लागा देव करा कैवारी। अहम वाघा सोहम वाघा प्रेम नगरावारी सावध होऊनी भजनी लागा देव करा कैवारी। मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी इच्छा मुरळीस पाहू नका पडाल नरकाद्वारी। बोध बुद्धी ज्ञान दिवती उजळा महाद्वारी। मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी आत्मनिवेदन भरीत रोडगा निवतील हारो हारी। आत्मनिवेदन भरीत रोडगा निवतील हारो हारी। एका जनार्दनी धन्य खंडे रावतावरी कुंसावारी। मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी अहम वाघा सोहम वाघा प्रेम नगरावारी सावध होऊनी भजनी लागा देव करा कैवारी। मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी पहा बर का किती गोड आणि समर्पक अशा शब्दांमधून या भारुडाद्वारे शांतिब्रह्म संत एकनाथ महाराज यांनी संपूर्ण समस्त मानवजीवांना गोड असा उपदेश केलेला आहे। शांतिब्रह्म संत एकनाथ महाराज म्हणतात, अहम वाघा सोहम वाघा प्रेम नगरावारी सावध होऊनी भजनी लागा देव करा कैवारी। अहो वाघ्या आणि मुरळी अशा दोन रूपकांमध्ये या ठिकाणी आपल्याला भगवंताला आपल्या विठाईला आपल्या देवाला आपण समर्पित व्हावं आणि प्रेमनगराची वारी करावी असं गोड अशा शब्दांमध्ये सांगितलेलं आहे। अहम वाघा सोहम वाघा प्रेमनगरावारी सावध होऊनी भजनी लागा देव करा कैवारी। अहम वाघा म्हणजे आपण आणि सोहम वाघा सोहम म्हणजे भगवंत देव। तर या अहम वाघ्याने सोहम वाघ्याला शरण जायचं आहे समर्पित व्हायचं आहे सोहम वाघ्यामध्ये समाविष्ट होऊन जायचं आहे आणि प्रेमनगराची वारी करायची आहे। यासाठी वेळीच सावध व्हायचं आहे आणि या सोहमच्या म्हणजे देवाच्या भजनाला लागायचं आहे आणि देवाला आपलं खरं कैवारी रक्षण करता करायचं आहे। पुढे ते म्हणतात, इच्छा मुरळीस पाहू नका पडाल नरकाद्वारी। बोध बुद्धी ज्ञान दिवटी उजळा महाद्वारी। अहो इच्छा नावाची मुरळी आहे हीच या अहम वाघ्याला बिघडवत असते। तर त्या इच्छा नावाच्या मुरळीकडं पाहू सुद्धा नका, नाहीतर विनाकारण नरकाच्या दारात नरकात पडावं लागेल, नरकामध्ये जावं लागेल। मग काय करायला हवं या अहम वाघ्याने? तर पहा, बोधाची बुद्धी बोधबुद्धी ज्ञानाची दिवटी महाद्वारामध्ये आपल्या अंतकरणामध्ये उजळायची आहे, म्हणजेच आपल्याला आत्मस्वरूपाचं खरं ज्ञान करून घ्यायचं आहे। पुढे ते म्हणतात, आत्मनिवेदन भरीत रोडगा निवतील हारो हारी। एका जनार्दनी धन्य खंडेराव त्यावरी कुंचावारी। अहो
आत्मनिवेदनाचा भरीत आणि रोडगा पण आपल्या सोहम वाघ्याला म्हणजे भगवंताला समर्पित करायचा आहे. निश्चितच हे जे काही खंडेराव आहेत, हा जो काही भगवंत आहे तो काय करणार आहे, धन्य खंडेराव त्यावरी कुंचावारी. पहा बर का, निश्चितच आपला उद्धार करणार आहे. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल हारणारा आपला जो भगवंत आहे त्याची आपल्याला वारी करायची आहे. आपल्या अंतकरणातील काम क्रोधादी सर्व प्रकारचा मल हारणारा, मल निवारण करणारा जो मल्हारी आहे त्याची आपल्याला वारी करायची आहे. प्रेमनगराची वारी करायची आहे. आणि यासाठी काय सांगितलेलं आहे, तर अहम वाघ्याने सोहम वाघ्याला समर्पित व्हायचं आहे, शरण जायचं आहे आणि भगवंताचं म्हणजे आता सोहमचं देवाचं भजन करायचं आहे, त्याला खरा कैवारी करायचा आहे. इच्छा नावाच्या मुरळीकडं पाहायचं सुद्धा नाही. बोधाची बुदली, ज्ञानाची दिवटी आपल्या अंतकरणामध्ये महाद्वारामध्ये उजळायची आहे, प्रकाशित करायची आहे, देवाला संपूर्ण समर्पित व्हायचं आहे, म्हणजे आत्मनिवेदन करायचं आहे. निश्चितच आपला उद्धार होणार आहे आणि मनुष्य जीवाचं सार्थक यातच आहे. निश्चितच आपणा सर्वांना हे भारूड खूप खूप आवडलं असेल. आपण पुन्हा भेटूयात अशाच प्रकारच्या गोड अभंगासहित, भारुडासहित. तोपर्यंत रामकृष्ण हरी.